गिरीजींच्याकडे थोडंसं जातो. गिरीजींना एक वेगळा प्रश्न आहे. साधारणपणे समाजाने नाकारलेली मुलं हा तुमचा एक जास्त सेन्सिटिव्ह विषय, आणि अशा मुलांना जवळ करणं, प्रेम देणं, हे सगळं करत असताना तुमच्याकडे प्रेमाने बघणारे आणि प्रेमाने डोनेशन्स देणारे, सहज चालत येणारे तुम्हाला भेटतात का, शोधावे लागतात? सर्वप्रथम तर मी बुटले सरांचं आणि रोहिणी बहिणींचं खूप अभिनंदन करतो की या निमित्ताने एका महत्त्वाच्या विषयाला आपल्या सर्वांच्या सोबतीनं त्यांनी तोंड फोडलेलं आहे, आणि या ठिकाणी त्या विषयावरती सहभाग संधी आम्हाला सर्वांना मिळते आहे. सर, आपण म्हणता ते असं एकच प्रकार नसतो, म्हणजे सगळ्या प्रकारचे देणगीदार असतात. काही वेळा म्हणजे सावजी सरांनी कसं माणसं जोडण्याबद्दल सांगितलं, तसं तुमच्या सोर्सच्या संदर्भात कसं होत जातं, कसं प्रक्रिया काय? तुम्ही समोर बघून बोललात तरी चालेल, मी ऐकतोय. प्रक्रिया अशी आहे की मुळामध्ये आम्ही कामावरती फोकस केलेलं आहे. काम करत असताना ज्या गरजा तयार होत असतात, त्या गरजांना तोंड देण्यासाठी जो इझिएस्ट वे असतो, त्या सोप्या मार्गानं आम्ही पुढं जायचा प्रयत्न करत असतो. आणि मग कधी देणगीदार मिळतात, बऱ्याचदा देणगीदारांकडे आपल्याला जावं लागतं, कारण त्याची दोन कारणं असतात. बऱ्याचदा देणगीदारांना आपल्याला गरज हे माहीत नसतं, म्हणून सुद्धा त्या देणगीदारांकडे जायला लागतं. प्रदीपजी लोखंडे आलेले, त्यांचं आपण स्वागत करूया. बऱ्याचदा देणगीदारांकडनं माहीत नसतं की तुमच्या गरजा काय आहेत, त्यावेळेला तुम्हाला देणगीदारांकडे जावं लागतं. आणि काही वेळा देणगीदार त्यांच्या नैमित्तिक कारणाने येतात की माझा वाढदिवस आहे, माझ्या वडिलांचं श्राद्ध आहे, या पद्धतीने त्याच्या स्वतःच्या काही देण्याच्या पद्धती असतात किंवा त्याचा चॉईस असतो, त्यावेळेला तो येतो आणि काही मदत करून जातो. किंवा मुलगी 10वीला पहिली आली आणि मग तिचं सगळे पुस्तकही मिळणार आणि त्याच्या व्यतिरिक्त 1000 रुपयाची देणगी कुणी देऊन जातं, अशा प्रकारचे देणगीदार असतात. पण मला असं आपल्याला सांगायचं आहे की मागच्या 26 वर्षांच्या प्रवासामध्ये आम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे देणगीदारांना भेटलो. म्हणजे आता तसे देणगीदारांची संख्या खूप असली तरी मी सांगू इच्छितो की साधारणतः 150 देणगीदार असतील ज्यांनी 50,000 जास्त पैसे दिले, पण साधारणतः 60,000 देणगीदार असतील ज्यांनी 5,000 कमी स्वरूपाची मदत दिली, आणि त्यातले निदान 30% देणगीदार हे नियमितपणे संस्थेशी जोडले गेलेले आहेत. आता हे जे जोडले गेलेले आहेत ते कोण आहेत, तर आम्ही असं म्हणतो की ज्या लाभार्थींसाठी आपण काम करतो, तर त्यांना ते बेनिफिशियरी म्हणजे त्यांच्याकडे आपण हळूहळू संस्था सोपवत गेलं पाहिजे. त्यांना कामामध्ये नुसतंच त्यांच्यासाठी काम करून फायदा नाही, तर त्यांना त्या कामामध्ये सहभाग मिळाला पाहिजे. खरं तर त्यांना स्पष्ट बोलायचं तर मालकी मिळाली पाहिजे. त्यांना नुसतंच लाभार्थी ठेवायचं आणि आपण खराट्याच्या काडीने लांबून औषध लावायचं, हे काही फार काळ चालू राहणारं योग्य मॉडेल नाही असं मला वाटतं. आणि म्हणून आमच्या संस्थेच्या लाईफ मेंबरमध्ये वेश्या आहेत, आमच्या ट्रस्टीजमध्ये वेश्या व्यवसायातल्या बायका, हिजडे, तृतीयपंथी, समलिंगी, HIV पॉझिटिव्ह हे सगळे लोक आहेत. आणि आता खरं सांगायचं तर गमतीशीर गोष्ट म्हणजे मी आता त्या संस्थेचा मेंबरही नाही ज्या संस्थेचं मी इथं रिप्रेझेंटेशन करतोय. तर मला असं वाटतं की यातून खूप माणसं आम्ही जोडली, आणि आम्ही पैशांकडे बघतच नाही, आम्ही माणसं जोडण्यावर लक्ष देतो. कारण माणूस जोडला की तो त्याच्या सगळ्या साधनं, क्षमता, पैसे सगळ्यासह तुमच्याशी जोडला जात असतो. आणि आपण जर फक्त म्हटलं त्याचा तो भक्त माझा देणगीदार आहे, त्याच्या खिशातल्या पैशावर माझा डोळा आहे, तर तो वन टाइम कधीतरी मदत देऊनही जातो, परंतु तो भावनेने जोडला जात नाही. आणि त्याला जर तुम्ही कामाशी जोडलं तर तो त्याला देणगी द्या असं तोंडाने सांगावं पण लागत नाही. खूप प्रकारचे देणगीदार भेटले. अगदी सुरुवातीला मला जेव्हा जागा हवी होती तेव्हा मी एक मनसुखलाल मुथ्था नावाच्या माणसाच्या खूप दिवस मागे पळत होतो, म्हणजे कारण त्यांच्याकडे खूप जागा होती. शेवटी एकदाचे ते मला भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, तुला जागा पाहिजे का, कशासाठी पाहिजे? त्यांनी ऐकलं आणि ते म्हटले माझ्या बऱ्याच जागा आहेत, तर तुला बघ कोणची जागा पाहिजे ती मी तुला देऊन टाकेल. तर मी त्यांना तो सगळा व्यवहार झाल्यानंतर विचारलं की सर तुम्ही म्हणजे तुम्हाला भेटायला सांगायला वगैरे मला त्रास झाला, पण तुम्ही मला जागा दिली, मला फार आनंद वाटतो, मी तुमचा फार आभारी आहे. तर तो म्हणले आभार वगैरेची काय आवश्यकता नाही आहे, म्हणजे इनफॅक्ट तुला 1 एकर जागा दिली, ॲक्च्युली माझी खरी किती जागा आहे नगरच्या आसपास हे मला सुद्धा सांगता येत नाही अशी वाईट परिस्थिती. तर त्याच्यामुळे ठीक आहे, तू चांगलं काम कर एवढंच मी म्हणेन, बाकी काही नाही. ते गृहस्थ कधी बघायलाच आले नाही आम्ही काय केलं आणि काय नाही केलं. आणि नंतर आम्हाला गरज भासल्यावर त्यांच्या काही अडचणी होत्या, पण त्यांनी उरलेली पण 4-5 एकर जागा आम्हाला देऊन टाकली आणि फक्त सहाय्य करायला बोलवलं. नंतरही ते कधी आले नाही. खूप चांगले गृहस्थ होते, पण
त्यांना जर कोणी विचारले की तुम्ही स्नेहालयाला किती जागा दिली तर ते म्हणायचे दिली एवढं आठवतं पण नक्की किती दिली ते मला आठवत नाही. म्हणजे तो एक देणगीदारांचा प्रकार तसा. एक असे काही देणगीदार भेटले तर पुण्यामध्ये आम्हाला प्रकल्प सुरू करायचा होता आणि एक गजानन रामराव देसाई नावाचे गृहस्थ भेटले तर ते असेच नगरला आले होते आणि ते म्हणले की मी बऱ्याच संस्थांमध्ये जातो तुमची संस्था बघायला आलो. म्हणले या आमचे इथे मेहरबाबांच्या आश्रमात वगैरे आश्रम साईबाबा उपासनी महाराजांचा आश्रम म्हणजे बऱ्याच आध्यात्मिक ठिकाणी ते जात होते तर मला थोडंसं तो वेगळा मनुष्य वाटलं. म्हणलं असतो काही लोकांची श्रद्धा. मग नंतर त्यांनी मला स्टोरी सांगितली की माझी एक तरुण मेडिकलला असलेली मुलगी इंटर्नशिप करणारी ही रोडच्या अपघातात वारली आणि मग मी जरा खूप स्पिरिच्युअल झालेलो आहे आणि मला असं वाटतं काहीतरी करावं. तर म्हणलं बरं चांगली गोष्ट आहे सांगा. ते म्हणले मी पुण्यामध्ये वृत्तपत्रात जाहिरात दिली होती की माझी एक जागा आहे आणि ती जर एखाद्या संस्थेला हवी असेल तर मला द्यायची आहे. दुर्दैवाने मला एक पण प्रतिसाद आला नाही आणि मी पुण्यातल्या एका नामवंत वृत्तपत्रात ही जाहिरात दिली होती. म्हणलं हो का. तर म्हणलं ठीक आहे. ते म्हणले तुम्हाला गरज आहे का. म्हणलं सर मी ती जागा कुठं आहे ते पण तुम्हाला विचारत नाही, मला त्याची गरज आहे तुम्ही देऊन टाका आणि त्याचा आपण काहीतरी करू. मग त्यांनी 4000 चौरस फूट जागा इथे दत्तनगर आंबेगाव भागामध्ये होती ती दिली. आम्ही आधी ती घेतली हो म्हणलं मग नंतर ती जागा वगैरे बघायला गेलो. तर ते म्हणले तुम्ही पटकन हो म्हणलात. म्हणलं तुम्ही मला चंद्रावर आहे असं सांगितलं असतं तरी 7-12 मी हो म्हणून टाकलं असतं लगेच. मला गरज आहे इथे काम सुरू करायची. तर तो एक प्रकार असतो की स्वतःचं एक इमोशनल काही गरज तयार झालेली आहे आणि भावना बदललेली आहे किंवा त्या स्वतःच्याकडे जी मालमत्ता आहे म्हणा ती ज्या मुलाबाळांसाठी ठेवलेली असते ते जेव्हा त्या जगातून जातात. म्हणजे गिरीशजींनी आता सांगितलं तसं तेच उदाहरण भुटले सरांना सुद्धा अंमलात आणायला काही हरकत नाही की चंद्रावरती जागा सांगितलं तरी सुद्धा ती आम्ही घेऊ, मंगळावरचा फ्लॅट सुद्धा घेऊ, कुठे वाहन असलं तेही आम्हाला चालेल आणि काही चलन असलं तर फारच उत्तम. पण ते सगळं साध माणुसकी करता आम्ही नक्की वापरू. गीत सर मी तिसरा एक प्रकार सांगतो तो जरा इंटरेस्टिंग आहे. आता हे पहिले जे दोन लोक होते हे तर म्हणजे त्यांच्याकडे होतं त्यांनी दिलं, एकाकडे खूप होतं त्यामुळे त्याच्या ते देण्याचं लक्षातही नव्हतं पण त्यांनी दिला त्याचा चांगलेपणा आणि मोठेपणा होता. दुसऱ्याकडे जे होतं तर ते त्याला आधी द्यायचं नव्हतं पण एक अशी घटना प्रसंग अनुभव आले त्यांनी सांगितलं की हे मला द्यायचंच आहे घेऊन टाका. तिसरा एक फार गमतीशीर प्रकार आहे झाला म्हणजे अनुभवाला आला की एक दिवस आमच्या नगरच्या सातारा नगर बीड वगैरे भागातल्या मुलांना पुण्यात शिकायला यायचं असतं आणि पुण्यामध्ये ज्या गोष्टीचे आमच्या इथे 100 रुपये रोज मिळतात पुण्यात 300 रुपये मिळतात आणि आमच्या ऑर्फनेजेसमधल्या मुलांना सुद्धा पुण्यात शिकायला यायचं असतं. नगर जिल्ह्यामध्ये 65 ऑर्फनेजेस आहेत आणि साधारणतः 4700 मुलं वेगवेगळ्या ऑर्फनेजेसमध्ये शिकतात, त्यापैकी स्नेहालयामध्ये साधारणतः 400 मुलांची सोय केलेली आहे. त्याच्यामध्ये HIV पॉझिटिव्ह मुलांचा थोडासा स्पेशल प्रॉब्लेम असा असतो की त्या मुलांचा स्टेटस कळला HIV की मग लोक म्हणतात की आम्ही नाही तुमच्या मुलांना ठेवू शकत, लागलं तर एक तुम्ही 2-4 हजाराची देणगी घेऊन जा पण आमच्या इथे नको तो मुलगा कारण मग आमचं बाकी बरंच सगळं हॉस्टेल वगैरे येते प्रॉब्लेममध्ये येतं. तर असे अनुभव आले मग म्हणले की आपण पुण्यात मुलांसाठी हॉस्टेल सुरू करू आणि म्हणून मी पुण्यातल्या खूप बिल्डर लोकांना भेटलो आणि प्रत्येक जण म्हणायचा की मी पुढच्या स्कीममध्ये तुम्हाला 1000 स्क्वेअर फूट देतो, मग कुणी म्हणायचं त्याच्या पुढच्या याच्यात 2000 देतो, मग ते राहून जायचं. आणि आमच्या लक्षात आलं की एकूण जागेचे भाव पुण्यामध्ये इतके जास्त झाले की आता लोकांना खरंच अवघडही झालं असेल बिल्डर लाईनला अशी जागा देणं बिणं. आणि मग एक दिवस आम्ही म्हणले की आता आपण हा विचार सोडून देऊ पुण्यामध्ये आपलं हॉस्टेल वगैरे करायचा. एकदा असं विचार केला आणि पुण्याला यायला निघालो. नगरच्या स्टँडवरती साधारणतः आम्ही गाडी रिकामी नेत नाही, जाताना 2-4 सीटं टाकतो, त्याच्यात पेट्रोल डिझेलचे पैसे निघून जातात पुण्याला जायचे याचे, परत जाताना पण तेच अशा पद्धतीने आम्ही म्हणजे पैसे न घालवता फुकट ट्रीप काढत असतो कधी किंवा एका वेळेला 4 कामं काढतो म्हणजे मग ते असं सगळं गणित जुळलं पाहिजे. तर तिथे एक बाई उभी होती आमची बाई, ती बाई गेली अनेक वर्ष धंदा करत होती, तिचा मुलगा 1-2-3 वर्ष आमच्या संस्थेत होता, तिचं नाव शारदा गौडा. बाई पॉझिटिव्ह होती आणि मधनमधनं आमच्या ERT सेंटरला यायची मदत घ्यायची आणि खूप चांगली बाई होती. तर ती मला म्हणली की तुम्ही पुण्याकडे चालले का. म्हणलं चाललो. तुला यायचं का. तर ती म्हणली हो यायचं. म्हणलं का तू इतक्या वेळ उभी राहिली इथे. म्हणजे मी ट्रकवाला बघत होते, ट्रकवाला साधारणतः फुकट नेल, फुकट नेल हा फुकट नेतो आणि सगळं म्हणजे हा म्हणजे सगळं देणं घेणं सगळं फुकटच्या व्यवहारांमध्ये होऊन जातं, ते जाता येतं मला. त्या पद्धतीने मी चालले. तर म्हटलं तू काय काम कर, मी पुण्याला चाललो बस गाडीत. तर ती गाडीत बसली. जाताना आम्ही पुण्याच्या जागेबद्दल आणि प्रकल्पाबद्दल बोलत होतो. आता पुणं फार महाग झालंय बा,
इथे काय हजारची नोट जमिनीवर ठेवायची आउटस्कर्टला सुद्धा, त्याच्यात जेवढी जमीन येईल तेवढीच मिळते वगैरे. तर असं आम्ही सगळं बोलत होतो आणि म्हणलं आता पुण्याचा विषय बंद करू, आपले नगर काही फार लांब नाही राहिलं, आपण फक्त रस्ता चांगला कसा होईल तेवढं बघू, म्हणजे ते नगरहूनच पोरं जात जाऊन येऊन करतील आता. नाही तर पुढं मागं जरा वेलणकर सरांना पुढे घालून रेल्वेचा प्रकल्प करायला लावू, म्हणजे जरा नगर पुणे रेल्वे सुरू होईल आणि फुकटात पोरं येतील जातील, असं काहीतरी करू, असं आम्ही गमतीनं बोलत चाललो. आणि सर जाता जाता शरदवाडीला नाश्ता केला तर ती बाई सगळं ऐकत होती, शारदाबाई. ती म्हणते तुम्हाला जागा पाहिजे का? म्हणलं पाहिजे. तर ती म्हणली आहे की माझी जागा. तर आम्ही आपले एकदम म्हणलं तुझी जागा म्हणजे मजा आहे भाऊ, कारण नगरच्या आमरधामच्या समोर 150 स्क्वेअर फुटाच्या पत्र्याच्या टपरीत राहणारी ही बाई दिवसभर भाज्या विकते, भाज्या विकून पोट भरण्यावडे पैसे नाही मिळाले तर चार गिरायक करते आणि तसं सांगते, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही, कारण शेवटी एक मुलगा आहे, त्याचं शिक्षण आहे आणि हिचे उपचार आहेत आणि सगळं सगळ्यांना माहिती. तर आम्ही म्हटलं बरोबर दे तुझी जागा, ती म्हणली दिली. मी म्हटलं चल घेतली, मग आम्ही टाळीबिळी मारली आणि तिला इथं संचेती हॉस्पिटलजवळ पुण्यात आल्यावर सोडून दिलं. आम्ही आमच्या कामाला गेलो, 8 दिवसांनी ती बाई एक खाकी रंगाचं पाकिट घेऊन आली आणि तिने सांगितलं की बघा हे कागद आहेत, घ्या तुम्हाला जागा. तर मी म्हटलं आता हे कागद म्हणजे ही ही बाईला धड वाचता येत नाही, 100% काहीतरी बोगस कार्यक्रम असेल. आम्ही उघडलं तर एक 22 वर्षापूर्वीचं खरेदी खत त्याच्यामध्ये निघालं. तर म्हटलं अरे वा खरेदी खत तर खरं दिसतंय, स्टॅम्प बीम सगळं. म्हटलं अगं ही जागा कुठं आहे? ते म्हणे कात्रजच्या संतोष नगरमध्ये डेपोच्या मागे जागा आहे. तर म्हटलं अगं किती वर्षांपूर्वी तू गेली होती? ते म्हणे मी 14 वर्षांपूर्वी शेवटची जागा पाहिली. जागा कशी घेतली? म्हणे मी विजापूरहून आले कर्नाटकच्या आणि मी एकेका दिवशी 18-18-19 गिरायकं केलेले आहे तिथे बुधवार पेठमध्ये आणि मग तेव्हा जे थोडे थोडे पैसे जमले त्याच्यातून मी आणि अजून एका बाईंनी मिळून ही जागा घेतलेली आहे. तर म्हटलं बरं आता बघू, म्हणले ही जागा असली जागेवर. तर मग आम्ही ते एक मिशन घेतलं आणि ती जागा कशी तरी शोधली, म्हणजे ती जागा तिलाही सापडली नाही आम्हालाही सापडली नाही. मग आम्ही बुधवारात गेलो, ती मालकीण शोधली, तिथे ती दुसरी बाई होती ती शोधली, तर तिने जागा विकली होती. पण तिने कोणाला विकली? त्या माणसाचा नंबर होता, मग तो घेतला, जागा शोधली. तिथे एका माणसाने बांधलेली होती, घर बांधलेलं होतं आणि त्याला 7,000 रुपये भाडं येत होतं. त्याने आम्हाला तिथून हाकलून लावलं, तुमचा काय संबंध नाही, मी गेले अनेक वर्ष इथे, 12 वर्ष झाली मी इथं पैसे मिळवतो. तुम्ही सर आपल्याकडे जरा वेळ थोडा आहे, थोडक्यात सांगतो सर. तर त्या बाईची जागा आम्ही तिला मिळवून दिली. नंतर आम्ही म्हणले की हे पैसे आणि ही जागा आता तुला ठेव, हे जागेचे 40 लाख रुपये होतात पुण्याच्या भावानी, तर आपण आता ही जागा तुला देऊन टाकू आणि तुझ्या पोराला आपण डॉक्टर इंजिनियर वगैरे करू. तर ते म्हटले मला माझ्या पोराचं काय करायचं ते मी बघील, ही जागा तुम्हाला पाहिजे तुम्हाला घ्या. म्हटलं अरे असं एच आय व्ही झालेल्या धंद्यात ज्या बायकांसाठी आम्ही काम करतो त्यांचं जर अशी वस्तू घेतली आणि तुझ्याकडे दुसरं काहीच नाही, स्वतःला राहायला घर नाही, ती वस्तू घेतली तर लोक आमच्या तोंडात शेण घालतील. तर ते म्हणले त्याची तुम्ही काळजी करू नका, तुम्ही जागा घ्या. म्हटलं आम्ही नाही घेतली तर? ते म्हणे मी दुसऱ्या कोणाला देईल. म्हटलं का गं असं? ते म्हणे असं आहे की मी धंद्यातली बाई आहे, माझा पोराचा बाप कोण आहे ते मला माहीत नाही, पण जर उद्या माझ्या पोराला विचारलं तुझी आई काय करते तर त्याला हे सांगता आलं पाहिजे की माझी आई एक अशी बाई होती की तिने समाजासाठी तिच्याकडे असलेलं काहीतरी समाजाला परत दिलं. अरे वा, त्या बाईनी जागा दिली, त्याच्यावर आता 3 मजली इमारत उभी आहे आणि आसपासच्या मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातली मुलं तिथे शिकायला येतात. मी आपल्याला हा देणगीदारांचा तिसरा प्रकार सांगतो, थोडक्यात आठवतो की आपल्याकडे बऱ्याचदा संस्था गरीब असतात, त्याचं अजून एक कारण असं असतं की गरिबांच्या समोर हात पसरायची आपल्याला फार लाज वाटते आणि या 125 कोटी लोकसंख्येच्या देशामध्ये गरीब माणसांच्या मधल्या देण्याच्या शक्तीला जर आपण ओळखू शकलो तर मोठा सामाजिक बदल घडू शकतो आणि आपण त्याला ओळखावं, त्याला ओळखलं तर आपले बरेचसे प्रश्न तिथूनही सुटू शकतात, खाली पाहूनही सुटू शकतात. त्याच्यासाठी फार सारखं वर बघण्याची आवश्यकता नाही आणि आम्ही ते करतो. धन्यवाद.